पण त्यातल्या दोन कविता मी ऐकल्या आणि मला असं वाटलं की त्या मी नेहाला डेडिकेट कराव्या. जय महाराष्ट्र पब्लिक, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मला आता जाम सर्दी आलेली आहे पण तरी पण ठीक आहे. आता मेहंदीचा आपला जो प्रोग्राम आहे तो थोड्या वेळात चालू होईल. कसं केलं आहे काय तुम्हाला दाखवतो पुढे आता मी. बट आजच्या या मेहंदीमध्ये मी एका माझ्या फ्रेंडला बोललो आहे जो कविता करणारे मस्त मस्त, आणि त्यांनी मला दोन कविता दिल्या आहेत आणि त्याच्याच कविता आहेत ज्या मला असं वाटतं त्या दोन्ही कविता माझ्या आणि नेहाच्या जर्नीला किंवा माझ्या आणि नेहाच्या रिलेशनला मॅच करतात, म्हणजे आमच्या एक बॉन्डिंगला मॅच करतात. आणि आली का नेहा? पण आली नाही? आली नाही. चलो, नेहा पण आलेली. तर आजचा हा मेहंदीचा ब्लॉग असा असणार आहे. मे बी हा थोडा छोटा होऊ शकतो पण तुम्ही बघत राहा. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो की कसं कसं काय काय केलेलं आहे. तोपर्यंत सगळं बघून घ्या. मग आपण नेहाला यू ब्लॉगमध्ये, कारण तिला माहिती नाही मी त्यासाठी कविता करणार आहे. आता सगळे आले की आपण तो प्रोग्राम चालू करू, कारण मी जेव्हा बोलणार कविता त्यानंतर तिकडने यायची, त्यानंतर तो जो माझा फ्रेंड आहे अपूर्व म्हणून तो मस्त मस्त कविता करणार आहे आणि मग सॉंग्स अंताक्षरी वगैरे असं काय काय अजून होईल. तिला सवय ना लाईन सेम झाले का? अरे हा, आउटफिट पण दाखव बाबा, आउटफिट पण दाखव मस्त. मी कसा गेला बाबा, माझाच भारी आहे ना. थोडस मॅचिंग, थोडस मॅच झालेलं, थोडस काइंड ऑफ मॅच करायचा प्रयत्न केलेला आहे. झालंय ना हे? आम्ही थोडं टेरेस सजवायचा प्रयत्न केलेला आहे. हे असे हे लावून फोटो. आता हे टेरेस आमचं एवढं भारी नाही आहे पण तरी पण जरा मस्त करायचा प्रयत्न केला. ही अशी एंट्री टाईप केलेलं आहे आदित्य नेहाज मेहंदी. ही एंट्री दिसते अशी आहे. येस. आणि मग इकडे सिटिंगसाठी अरेंजमेंट केलेली आहे. हा व्ह्यू भारी वाटतो बघा. अरे तो मागचा व्ह्यू भारी दिसतोय. तुम्ही बसलेत ना असं ते मागचं लय भारी दिसतोय. हा, आणि आता बाकी सगळे पण येतील हळूहळू. आणि इथं पण सिटिंग केलेली आहे, सिटिंगचे बनवून ठेवलेलं असे बसायला. तर चला आता. आणि हा रे बॅकड्रॉपच नाही दाखवला, एक मिनिट बॅकड्रॉप बघा जिथे आम्ही बसलो आहे तो असा आहे. तर चांगलं थोडंसं चांगलं करायचा प्रयत्न केलेला आहे, थोडंसं चांगलं टेरेसवर करायचा प्रयत्न केलेला आहे. होपफुली तुम्हाला आवडलं असेल आणि आमचं आउटफिट पण तुम्ही बघितले. कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही असंच ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करा. नित्या, नेहा आणि आदित्य सौरभ आणि ऐश्वर्या सौर्या. तर येस, वेलकम सगळ्यांचं. आता सगळेजण मेहंदी वगैरे चालू आहेत तर एकदा मला वाटतं आपण सगळ्यांना दाखवू की सगळेजण आलेले आहेत असं इकडे. नमस्कार. ठीक आहे, इंट्रोडक्शनची गरज नाही. आमचे घरचे हे नेहाचे घरचे पण आहेत मागे तिकडे. इकडे ना पप्पा पप्पा आता तिकडे कॅमेरा घेऊन जा. जिथे कॅमेरा गेल्यावर ती व्यक्ती तोंड लपवते बाबा, डायरेक्ट तोंड लपवते. आता नाही का मम्मी, तू इकडे ये ना समोर. कुठे रे? आता मी मेहंदी करते. अरे यार बरं ठीक आहे, चलो समोर. सांगायचंय की जेव्हा मेहंदीचा मी प्लॅन केलं होतं की मेहंदी करूया काहीतरी की, तर त्यावेळेस असं वाटलं की घरच्या घरी होणार किंवा असं वाटलं होतं मला. पण नंतर असा विचार आला की आपण टेरेसवर मस्त करू, असं सगळं डेकोरेशन वगैरे करू. हे पण सगळं आमच्या भावानेच केलेलं आहे. तर कसं करू मग वेगळं, त्यात काय करायचं की फक्त मेहंदी काढणार आणि मग पुढे काय होणार, मग काय मजा काय येणार? तर त्यावेळेस मला माझा एक मित्र भेटला ज्यांनी माझ्या दोन तीन गाण्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत, अपूर्व राजपूत. त्याचा एक कार्यक्रम असतो ज्याच्यामुळे तो मस्त कविता करतो भारी भारी. तर तो पुढे ते ऐकवणार आहे तुम्हाला. पण त्यातल्या दोन कविता मी ऐकल्या आणि मला असं वाटलं की त्या मी नेहाला डेडिकेट कराव्या. त्या एकदम रिलेट झाल्या असं वाटलं मला की आमच्या ह्याला त्या रिलेट झाल्या आणि त्यामुळे मी तिला डेडिकेट करतोय. आता मी थोडं गडबडून जाऊ शकतो कारण माझे घरचे बसले इथं, नाहीतर मी कसं बोलतो तुम्हाला माहिती आहे. तर पहिली
हे सगळं पेट आहे का? टाळे वाजवलंच नाही. ठीक आहे, पहिली कविता तर त्याचीच कविता आहे पण खूप रिलेट करते त्यामुळे बोलतोय. वगैरे वगैरे असं नाव आहे कवितेचं. जन्मापासून माझ्यावरती दुःखाची या नजर वगैरे, जन्मापासून माझ्यावरती दुःखाची या नजर वगैरे, तुझ्यामुळे जगण्यात उतरली आनंदाची लहर वगैरे. गालावरती तीळ तुझ्या हे दैवाने सुंदर दान दिले. आता तिच्या गाला खाली खाली आहे पण इथे हा तो मला आता फोटोशूटच्या वेळेस समजला आली. गालावरती तीळ तुझ्या हे दैवाने सुंदर दान दिले म्हणून बहुधा तुला कुणाची लागत नाही नजर वगैरे. तू नव्हती तर मनात माझ्या दुःख निवारा शोधत होत, तू नव्हती तर मनात माझ्या दुःख निवारा शोधत होत, तू आली विस्थापित झाले दुःखाचे हे शहर वगैरे. मला या लाईन्स खूप जास्त आवडल्या. अजून एक, मिठी तिला जर हवीच असली, मिठी तिला जर हवीच असली तर ती इतकी हट्टी आहे, मिठी तिला जर हवीच असली तर ती इतकी हट्टी आहे, तिला कोणता लागत नाही दिवसामधला प्रहर वगैरे. पहिल्यांदा असं बोलत असेल मी. हे भारी आहे, हे भारी आहे, ह्यातलं हे भारी आहे, अल्टिमेट आता हे ऐका. तिचे लाजणे तिचे बोलणे इतका इतका कहर बरसतो, तिचे लाजणे तिचे बोलणे इतका इतका कहर बरसतो, पुढे तिच्या पुढे तिच्या तर फिकी पडते मोदीजींची लहर वगैरे. हे होतं, ही होती पहिली. आणि अजून एक आहे त्याचं, त्या कवितेचं नाव आहे की तुझ्या पुढे तर काहीच नाही. गुलाब ठीक आहे चलो. हा, गुलाब चाफा अत्तर भित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही, झाडे वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही, थंडी इतकी वाढत आहे उपाय त्यावर काय करावा, थंडी इतकी वाढत आहे उपाय त्यावर काय करावा, शाल पांघरून स्वेटर चादर तुझ्या पुढे तर काहीच नाही. अजून एक, जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही, जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही, ऊस गुळ विडभर साखर तुझ्या पुढे तर काहीच नाही. तुझे चुकून डोळे डबडबले, तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा, गंगा यमुना अथांग सागर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि हे खरं झालं होतं. नेहा जेव्हा रडायला लागली तेव्हा मला असं वाटलं की हिच्यापेक्षा हवी मुलगी मी बघितलीच नाही आतापर्यंत. असं हा बघितलं मी. तुझी दाद नजरेतून मिळते, तुझी दाद नजरेतून मिळते, हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या, तुझी दाद नजरेतून मिळते, हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या, वा वा क्या बात आणि तुमच्या पण या टाळ्या. आता लास्ट आहे यातलंच. गाणी कविता लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू, गाणी कविता लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू, केले मी काहीही सादर तुझ्या पुढे तर काहीच नाही. तर ह्या अशा दोन कविता होत्या आणि तुम्हाला होपफुली सगळ्यांना आवडल्या असतील. तुला आवडल्या का? खूप छान होते, खूप छान, खूप छान. आता कसं वाटलं हे नंतर मला रिप्लाय समजेल.